नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. बोंडअळीने विदर्भात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, यातच 5 तालुके वगळण्यात आले. रविवारी कृषी मंत्री नागपुरात असताना वगळण्यात आलेले तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून 15 दिवसात शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असे पत्रकारांना सांगत होते. परंतु त्यापूर्वी फुंडकर उपस्थित असलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक येणार असून त्यांना अंतिम पाहणीनंतर 1.5 महिन्यात मदतीचं वाटप करण्यात येईल असे सांगितले. या दोन नेत्यापैकी नेमकं खरं कोण बोलत आहे असा प्रश्न माजी मंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. दिवसा येथे सातरगाव रोड वरील विद्युत कॉलनी येथे राहणाऱ्या एका इसमाच्या राहत्या घरून विना परवाना गैरकायदेशीर रित्या 2 रायफली व 1 देशी बंदूक 6 जिवंत काडतुसे जप्त केले असून आरोपीस दिवसा पोलिसांनी अटक केली. हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करूनही तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना कमी दराने बाजारात तूर विकावी लागत आहे. चण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली होती, परंतु अद्याप चणाचा एकही दाना खरेदी करण्यात आला नाही. राज्य सरकारने जर लवकरच तूर व चणा खरेदी केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस यांचा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर येऊन आंदोलन करेल असा इशारा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला. नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटी वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा. रामटेक तहसील कार्यालयाच्या वतीने पट्टे वाटप, राशन कार्ड धारकांना शिधा वाटप तसेच तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदी व तूर मोबदला यासंबंधी हल्लाबोल मोर्चामध्ये उपस्थित माननीय श्री राजेंद्र मुडक, माजी मंत्री व अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी आमदार श्री सुनील केदार, चंद्रपाल चौकसे, मीनू गुप्ता, गज्जूभाऊ यादव तसेच इतर गावकरी मंडळी उपस्थित होते. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.